अप्पा भक्ति समिति तर्फे प्रवचन करना माला जो योग आलेला है तो माला आश्चर्यचकित करना है। याचं कारण माझी अशी समजूत होती की मला फक्त मराठी लोकच जाणतात, पण आता केरळचे लोक पण जाणतात हे ऐकून मला फार बरं वाटलं। केरळचे लोक हुशार आहेत, कष्टी आहेत आणि कुठेही जाण्याची त्यांची तयारी असते। पृथ्वीच्या पाठीवर हे कौतुकाची गोष्ट आहे केरळच्या लोकांच्या बाबतीत। आणि त्यांनी मला ज्यावेळेला आमंत्रण केलं तेव्हा मी ताबडतोब ती स्वीकारलं। आपण या ठिकाणी जे प्रबोधन करणार आहोत ते जीवनविद्येच्या संदर्भात। जीवनविद्या ही एक इनोव्हेटिव्ह फिलॉसॉफी आहे। इनोव्हेटिव्ह म्हणण्याचं कारण असं की ती पूर्ण नवीन आहे। इट इज ॲब्सोल्युटली अ न्यू फिलॉसॉफी, इनोव्हेटिव्ह फिलॉसॉफी, अँड धिस फिलॉसॉफी इज मोस्ट रॅडिकल, मोस्ट प्रॅक्टिकल, मोस्ट लॉजिकल आणि मोस्ट यूजफुल टू एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड। आणि म्हणून ही फिलॉसॉफी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी आणि लोक सुखी व्हावेत एवढीच आमची मनापासूनची इच्छा आहे। म्हणून आम्हाला खरं सांगायचं म्हणजे लोकांकडून काही मिळवायचं नाही, पण लोकांना आम्हाला द्यायचं आहे आणि ते द्यायचं म्हणजे ज्ञान द्यायचं आहे आम्हाला। आणि हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाबद्दल भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम य उच्चते, की ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं नाही। किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे नॉलेज इज गॉड। आपण जर परमेश्वर परमेश्वर म्हणत असू तर खरा परमेश्वर म्हणजे ज्ञान आहे, पण ज्ञान म्हणजे परमेश्वर एवढं बोलून समजण्यासारखं नाही। त्याच्यासाठी डेफिनेशन ऑफ गॉड, परमेश्वराची व्याख्या आम्ही करतो की व्हॉट इज गॉड, परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वराचं रूप म्हणजे काय, परमेश्वराचं स्वरूप म्हणजे काय, हे आम्ही आमच्या प्रवचनातून सांगतो। केवळ ज्ञान म्हणजे देव म्हटल्यानंतर काही समजण्यासारखं नाही, कारण व्हॉट इज नॉलेज, नॉलेज इज डिफरंट टाईप्स, त्यामुळे नॉलेज म्हणजे काय समजण्यासारखं नाही। त्याच्यामध्ये ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, गॉड म्हणतो, तो निराकार, निर्गुण, निरीश, अव्यक्त, अदृश्य, सर्वव्यापी असा हा परमेश्वर, त्याचं जे स्वरूप आहे ते अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जाणीवरूप, आनंद स्वरूप, चैतन्य शक्ती म्हणजे गॉड, असे आम्ही निराकार परमेश्वराची व्याख्या करतो। पुन्हा सांगतो, जाणीवरूप, आनंद स्वरूप, चैतन्य शक्ती म्हणजे गॉड, हा परमेश्वर निराकार, निर्गुण, सर्वव्यापी, अदृश्य, अव्यक्त असा आहे। आतापर्यंत तो कोणाला दिसला नाही आणि याच्या पुढे तो कोणाला दिसणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही म्हणा असं कसं हो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, उदाहरणं खूप देता येतील पण एक दोन सांगतो। आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, दिवे आहेत इथे, माईक आहे,
तिथे व्हिडिओ आहे, असे नाना तऱ्हेचे इथे उपकरण आहेत। म्हणजे आपल्याला विजेचा जो प्रभाव आहे तो आपल्या डोळ्यांना आता दिसतो आहे, पण आतापर्यंत वीज कोणीही पाहिलेली नाही। आणि याच्यापुढे कोणी पाहू शकणार नाही। वीज ही पाण्याची वस्तू नाही, तर विजेचा प्रभाव आणि प्रताप अनुभवण्याची गोष्ट आहे। एवढं आपण जर लक्षात घेतलं तर जशी वीज आपल्याला पाहता येत नाही आणि ज्ञानेंद्रियांना आकलता येत नाही, तशी चैतन्य शक्ती जी सच्चिदानंद स्वरूप आहे तिला कधीही पाहता येणार नाही आणि ज्ञानेंद्रियांना आकलता येणार नाही। ही गोष्ट आपण प्रथम लक्षात ठेवली पाहिजे। मी दुसरं उदाहरण देतो, आपण त्याला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो, म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती। आज ही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून तुम्ही हयात आहात, या पृथ्वीवर आहात, हे जग चाललेलं आहे, हे निन्याय उपग्रह ग्रह सगळे जे आहेत याला गुरुत्वाकर्षण शक्ती ज्याला आपण म्हणतो ती शक्ती कारणीभूत आहे। आता ही शक्ती तुम्हाला पाहता येते का? पाहता येत नाही, पण तिच्यामुळे आपण आहोत, तिच्यामुळे सगळं जग चाललेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध अलीकडे लागला, तोपर्यंत तो पत्ताही नव्हता की गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, याचा लोकांना पत्ताही नव्हता। तो न्यूटनने फळ खाली पडलं ते वर काने गेलं त्याचं तो चिंतन करता 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 त्यालाच तो शोध लागला। हे मी का सांगतो आहे, दोन उदाहरणं दिली, तिसरं उदाहरण देतो, हवा। हवा वर आहे, खाली आहे, आजूला आहे, बाजूला आहे, समोर आहे, मागे आहे, हवेत आपण आहोत बसलेलो, तरीसुद्धा हवा दिसत नाही, हवेला पाहता येत नाही, हवेला चाकता येत नाही, हवेला वास घेता येत नाही, हवा ऐकता येत नाही। जर आपण पाहिलं तर हवा ज्याला म्हणतात ती असूनसुद्धा आपल्याला तिला ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आकलता येत नाही, पण तरीसुद्धा ती आहे। इतकंच नव्हे तर तिच्यामुळे आपण आहोत, ती नाही तर आपण असू शकत नाही, अशी वस्तू आहे। तसा परमेश्वर आहे, परमेश्वर आहे म्हणून हे जग चाललेलं आहे। तो जर नाही तर सगळं शून्य होऊन जाईल, आणि म्हणून परमेश्वर आहे का असा लोक वादविवाद करतात त्याचं मला असू देतं। तर सांगायचा मुद्दा असा की हा परमेश्वर कसा आहे, हा मगाशी म्हटल्याप्रमाणे जाणीवरूप आनंद स्वरूप चैतन्य शक्ती। ह्याचा अर्थ काय, जाणीव ज्याला आपण म्हणतो, आणि ही जी जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस आहे, तिचे निन्याळ्या तऱ्हेचे विभाग आहेत, म्हणून कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस पॉवर, प्युअर कॉन्शियसनेस, डिवाईन कॉन्शियसनेस, असे त्या जाणीवेचे निन्याळे भाग आहेत। हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर या जाणीवेला तिचं ज्याला रूप व्यक्त होतं तेव्हा तिला ज्ञान असं म्हणतात। ही जाणीव ज्याला व्यक्त होते तेव्हा तिला ज्ञान असं म्हणतात, आणि ही जाणीव निन्यास रूपामध्ये ज्याला व्यक्त होते तेव्हाला ज्ञानाच्या ज्या निन्या फॅकल्टीज आहेत त्या निन्यातऱ्याच्या फॅकल्टीज आपल्या अनुभवाला येतात, त्याला आपण निन्यातऱ्याचं ज्ञान म्हणतो। हा विषय खूप मोठा आहे आणि थोडा किचकट आहे म्हणून मी त्याच्यावर जास्त प्रवचन करत नाही, पण सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर परमेश्वर ज्याला असं आपण म्हणतो तो परमेश्वर म्हणजे काय हे जर आपण नीट समजून घेतलं नाही तर परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची उपासना, परमेश्वराची आराधना
या गोष्टी आपण ज्या तऱ्हेने करायला पाहिजे त्या तऱ्हेने आपण करू शकू असं म्हणता येणार नाही. म्हणून हा परमेश्वर ज्याला असं आपण म्हणतो हा मुळात निराकार निर्गुण आहे, पण तो सगुण होऊ शकतो, तो साकार होऊ शकतो, किंबहुना तो साकार झालेला आहे, तो सगुण झालेला आहे, आणि आज तो विश्वरूपाने आणि तुमच्या आमच्या रूपाने व्यक्त झालेला आहे. म्हणून परमेश्वराची मी सगुण व्याख्या केलेली आहे. ही सगुण व्याख्या जी आहे ती आपल्याला कळायला फार सोपी आहे, मगाची व्याख्या कळायला कठीण आहे, पण ही जी सगुण साकार परमेश्वराची व्याख्या आहे ती कळायला सोपी आहे. व्याख्या अशी आहे, निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. तुम्ही म्हणा ही व्याख्या फार मोठी आहे हो, पण एवढी मोठी व्याख्या केल्याशिवाय परमेश्वर सगुण साकार आणि सर्वव्यापी समजणार नाही. आता मी त्याची फोड करतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्याला सगुण परमेश्वर म्हणतो साकार परमेश्वर म्हणतो ह्याचा अर्थ काय, एक सुंदर असा मंत्र आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, एकोहम बहुश्याम प्रजयायम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जो एक होता तो अनेक झाला, अनेक रूपाने अनेक वेशाने अनेक अंगाने अनेक अँगल्सने अनेक दृष्टिकोनातून तो साकार झाला, सगुण झाला, आणि तो सर्वांना व्यापून पुन्हा उरला. हा परमेश्वर इन्फिनिट आहे म्हणजे अनंत आहे, आणि म्हणून त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात. असा हा जो परमेश्वर आहे हा इन्फिनिट आहे, इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. त्याची निर्मिती अनंत आहे, त्याचं स्वरूप अनंत आहे, त्याचं ज्ञान अनंत आहे, त्याचा आनंद अनंत आहे, त्याची शक्ती अनंत आहे, त्याचं सामर्थ्य अनंत आहे, आणि त्याचं व्यक्त रूप जे आहे तेही अनंत आहे. असा हा इन्फिनिट परमेश्वर सबंध अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा जो उरला तोही इन्फिनिट आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की व्हॉट इज गॉड. गॉड ही खेळण्यातली वस्तू नाही, किंवा गॉड म्हणजे कोणी अलबत्या गलबत्याने त्याच्यावर गॉड इज नो वेअर वगैरे वगैरे बोलणं, किंवा गॉडला रिटायर करा, परमेश्वराला रिटायर करा, परमेश्वर नाही, अशी जी बडबड करणारे जे लोक आहेत त्यांना गॉड म्हणजे काय समजायला अनंत जन्म लागतील. मला सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो तो आहे आगळा आणि वेगळा, आणि आपण समजतो तो वेगळा आहे. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर हा परमेश्वर एकोहम म्हणजे एकच होता, म्हणजे स्वरूपाने तो एक होता, पण तो ज्याला रूपाला आला आकाराला आला व्यक्त झाला दृश्य झाला तेव्हा तो अनंत रूपाने अनंत वेशाने तो प्रगट झाला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बापरकुमा देवी गुरु खूण बाणली ऐसी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजेपण. ह्या दोन ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण परमेश्वर सांगितला की हा कसा आहे, अनंत रूपे इन्फिनिट, अनंत रूपे अनंत वेशे,
तो जगामध्ये प्रगट झाला आणि देखिला देखिला माये देवाचा देव त्या सर्वांचा हे देवरूपाने झालेले त्यांचाही जो मुळातला देव जो आहे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत डिफिकल्टीज निर्माण झाल्या आहेत अनार्की निर्माण झाला आहे केऑस निर्माण झाला आहे मिझरी निर्माण झाला आहे सफरिंग निर्माण झाला आहे या सर्वाला एकमेव कारण इग्नोरन्स अबाउट गॉड परमेश्वर म्हणजे काय समजलंच नाही आणि परमेश्वर न समजल्यामुळे हा सगळा घोटाळा झालेला आहे. आज निन्याय धर्मामध्ये परमेश्वराचं निन्याय कल्पना आहे. एक एक धर्म एक सांगतो दुसरा धर्म तिसरा सांगतो तिसरा चौथा सांगतो म्हणजे परमेश्वराबद्दल सुद्धा इतकं प्रचंड अज्ञान आहे निन्याय धर्माच्या लोकात. आणि त्यामुळे आज जी कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेली आहे युद्ध लढाया निर्माण झालेल्या आहे दंगेधोपे निर्माण झालेले आहे आणि दहशतवाद निर्माण झालेला आहे हे सर्वाला कारण परमेश्वराबद्दलचं अज्ञान. हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे जग असंच चालणार. म्हणून त्याला इतिहासाची पुनरावृत्ती असं म्हणतात हिस्टरी रिपिटिशन. आणि लोकांचा असा समज आहे की असंच होणार देर इज नो ऑल्टरनेटिव्ह असं लोकांना वाटतं पण तसं ते नाही आहे. इतिहासाची पुनरावृत्ती का होते ह्या काकडे कोणी जातच नाही की होते होत राहणार हे नशिबाचे खेळ आहेत असं म्हणून गप्प राहतात. काही लोक म्हणतात की परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वराच्या इच्छेने सगळं चाललेलं आहे. म्हणजे आज परवाच्या 26 नोव्हेंबरला लोक जे मारले गेले ती परमेश्वराची इच्छा. बॉम्ब फुटले आणि लोक हजारहून म्हणजे परमेश्वराची इच्छा. ॲटम बॉम्ब जपानवर पडला परमेश्वराची इच्छा. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या पाहिजे इन लॉजिकल ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्या इन लॉजिकल गोष्टी इरॅशनल गोष्टी आपण नेहमी बोलत असतो वाचत असतो ऐकत असतो सांगत असतो हे कुठपर्यंत चालतं परमेश्वराचं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत. ज्यांना परमेश्वराचं थोडं जरी ज्ञान झालं ना तरी तो अशा तऱ्हेने वागणार नाही. मग ते कसे वागतील जे जे भेटे भूत ते ते जाणी दे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा असे ते सांगतील. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कल्याण.